या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही बेअक्कल आहोत का? अजित पवार यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय. विरोधी पक्षनेत्याला कुठं शीतयुद्ध दिसलं असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला. एकाला वाटतं की ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्याच्या. अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल तर विरोधक म्हणून, माझी विरोधी पक्षनेता म्हणून माझी भूमिका मांडणं माझं काम आहे. खरं तर त्यांनी अधिकाराच्या क्षेत्राच्या बाहेर शासन आहे हे कोणी काही आमदार हे खासदार नाहीत. सरकारमधील प्रमुख घटक ज्या वेळेस एकमेकाच्या अधिकारावर हनन करतात किंवा गदा आणतात किंवा अधिकारात हस्तक्षेप करतात, त्यावेळेस ही बाब लक्षात आल्यानंतर त्यावर बोलणं हे माझं काम आहे आणि ते मी बोलत राहील. मला कोणाची गरज नाही.